575 क्रमांकाची लिहा. मार्गी माहीम भट्टा भेटी निर्गमन श्रवण ही लिहा आहे. येळी खरवंडी चकलांबा येळी खरवंडी तर ही कुठली आहे तर खरवंडीची खरवंडीच्या पुढं जिथे आमच्या स्वामींची आणि महिम भट्टाची भेट झाली खरवंडीच्या पुढं कोणतं गाव आहे ते वेळीच्या पुढं वेळीच्या पुढं बरोबर. मार्गी माहीम भट्टा भेटी निर्गमन श्रवण मार्गी म्हणजे मार्गी रस्त्यावरती स्वामींची आणि महिम भट्टांची भेट झाली निर्गमन श्रवण म्हणजे महिम भट्टांनी घरातून कशी निघाले हे स्वामीने तिथे श्रवण केलेलं आहे ऐकलेलं आहे. मग अंबाहुनी हंस राजू बळी ग्रामासी गेली. मग आंबा म्हणजे चकलांब्यावरून हंस राजा कुठे गेल्या चकलांब्याला गेल्या आपल्या बळीग्रामला गेल्या. दिड पुरुषा पुढा सांगितले तवती आपुला अपवाडू सांगितला. मग तिथे गेल्यानंतर दिड पुरुषाला सांगितलं मग त्यांनी उपाध्य तैसी सिद्धपुरा गेली तसंच परमेश्वरपूरला गेल्या. श्री प्रभू गोसावी असी दंडवते घातली श्री चरणा लागली. हंसराजा श्री प्रभू बाबांकडे गेल्या दंडवत घातली श्रीचरणाला लागल्या. मग आठवले तो आठवलं स्वामीनी सांगितलं होतं हंसराजाला की तिथे माया नावे ब्राह्मणू असे आधी तयाती निरोपू सांगावा पाठीत शिरो बाबांना दंडवत करा म्हणजे भेटा आमचा निरोप आजोबर द्या. हंसराजाला आठवलं मग म्हणी इतले माहीम भट्टो तू मते गोसावी बोलाविले असे. मग सांगितलं म्हणजे माहीम भट्टांना तुम्हाला स्वामींनी बोलवलेला सर्वज्ञे म्हणी तरे आधी हा निरोपू सांगावा मग श्रीप्रभूची श्रीप्रभूशी दंडवत करावे. मला सांगितलं होतं म्हणे की आधी निरोप सांगायचा मग दंडत करायचा. ऐसे म्हणी तले असे तैसेची माहीम भट्टी गोसावी आते पुसिले. मग आमच्या स्वामींचा निरोप माहीम भट्टांना पोहोचल्या बरोबर माहीम भट्ट लगेच श्रीप्रभू बाबांना विचारायला गेले निरोप आलाय जाऊ का. आबाईसा ते पुसिरे स्वामींना विचारलं आबाईसाला विचारलं आता कुठे आबाईसा परमेश्वरपूरला. मग विचारल्यावर आबाईसाला आनंद झाला माहीम भट्ट स्वामींच्या दर्शनाला चाललेले आहे भेटीला चाललेले आहेत. मग आबाईसी प्रसादाचा कुचकटा दिला. मग आबाईसाने काय दिलं बघा काय द्यावं हे सुद्धा जास्त महत्वाचं आहे. कोणा वेळी कोणासोबत कुठे काय द्यावं हे म्हणजे स्वामींकडे माहीम भट्ट चाललेले आहेत मग स्वामींना काय दिलं पाहिजे आता स्वामींच्या योग्यतेच काय द्या आहे आपल्या पशु द्यायला काही नाही ना. मग माहीत होत कि शिवप्रभू बाबांचा प्रसाद मात्र आमचे स्वामी घेतात ह्या देवाचा प्रसाद तो देव. मग काय दिलं पटकन आठवलं म्हणजे ही स्त्री बुद्धी कुशळता की आता इथं काय येतं आणि तिथं काय होत तरी काय आबाईसाकडे देण्यासाठी काय नव्हतंही ना. मग फक्त जे द्यायला पाहिजे हे महत्वाचं देणं आहे
पटकन विचार केला, हा आता काय द्यायला पाहिजे, म्हणजे प्रसादाचा कुसकटा म्हणजे श्रीप्रभावांच्या प्रसादाच्या लाडूचा सुरा भुगा हे असं देता आलं पाहिजे. दिदला तैसेची माहीम भट्ट तया ते पुसोने निघाले, आणि माहीम भट्टाने आबाईंना विचारलं आणि तिथून निघाले. गोसावी कौनी ठाई राज्य करीता ती ना आंबा. मग हनुस राजाला विचारलं स्वामी कुठं आहेस, म्हणजे चकलांब्याला. तैसेची आंबे असे आले, आले चकलांब्याला बघितलं, आंबा शोधले चकलांब्याला शोधलं. तो गोसावी आंबे खरवंडी सी बिजे केले ऐसे ऐकिले. तर काय कळालं, तर स्वामी कुठे गेले पुढं, खरवंडी, खरवंडीला. चकलांब्याहून स्वामी कुठे आले, खरवंडीला आले. तो आंबे खरवंडी तैशीची आंबे खरवंडी अशी शोधिले. तो ऐकिले गोसावी इळीची बिजे केले, इळीची आत्ताची बिजे केले. तर असं कळालं की स्वामी आत्ताच कुठे गेले, येईला. आता हा झाला क्रम. सरस्वती कुठे आले, माहीम भट्ट. तसे माहीम भट्ट कुठे आले त्या दोघं, म्हणजे स्वामी कुठे आहेत, म्हणजे चकला आंब्याला. मग चकला आंब्याला बघितलं तर स्वामी काही दिसलेच नाहीत. मग कुठं शोधलं, म्हणजे हे नव्हे स्वामी आत्ताची खरवंडी येसी गेले. एवढं सांगण्यासाठी एवढं तात्पर्य की आपल्या लक्षात आलं पाहिजे की खरवंडी कुठे आहे, चकलांबा कुठे आहे. म्हणजे हा अंतर खूप झालं, चकलांबा कुठे आला आणि खरवंडी कुठे आली असं म्हणते. पश्चिमेकडून गेलतो. हा मग तैसे तिथे ऐकलं तर आज तिथं खरवंडीला बघितलं तर स्वामी कुठे गेले म्हटले, इळीला. इळीला तैसेची निघाले तो गोसावी आते मार्गी जाता देखिले. इळी मार्गी भेट झाली ना, पाहिलं तर रस्त्यावरच भेट. मग गोसावी आते सर्वे घालून पुढा आले. मग बघितलं तर स्वामी तर मग गोसावी ते सव्य घालवणे. सव्य घालवणे म्हणजे हा आव्हान ते उजवे हाता, रस्ता सोडून उजव्या हाताने समोर येणे. आजही बघा मंदिरात प्रवेश करत असताना तसं करावं. आपण मंदिरात प्रवेश केल्यानंतर डाव्या हाताकडे वाव जावं का उजव्या हाताकडे जावं, कुणाच्या उजव्या हाताने जायचं, देवाच्या का आपल्या, आपल्या डाव्या हाताने. म्हणजे मंदिराचं तोंड पूर्वेकडे जर असेल तर आपण असं जाणार बरोबर, तिकडून जायचं. तर आमचे स्वामी कधी पण कुठल्याही मंदिरात रेगता डावे हाता पश्चिमी भिंतीसी उत्तर दक्षिण ओटा कुठे जा मंदिरात, आमच्या स्वामी कुठे बसायचे, डाव्या हातात कुठेही जा. प्रवेश केला की पहिलं डाव्या हाताकडे जायचं. मग तसे माहीम भट्ट उजव्या हाताकडे वळून गेले, स्वामींना पुढे सवे घेऊन गेले. आणि गोसावी आते आव्हांटे उजवे हाता वडा तळी आसन झाले. कुठं आसन झालं, भीतीचा वडा. कुसकटा गोसावी दर्शना केला, तो प्रसाद होता आणलेला जो आबाईसाने बांधून दिला होता आमच्या स्वामीसाठी तो दिला. गोसावी पोटळी नमस्करिली. आणि मग स्वामींनी काय केलं, का पोटळी नमस्करिली म्हणजे तो जो प्रसाद दिला होता ना ज्या सुड्यामध्ये बांधून, ते पहिला काय केला, नमस्कार केला. काय माझ्या गुरुचा प्रसाद आहे तो म्हणून स्वामींनी पहिला नमस्कार केला. मग गोसावी तया ते पुसले. मग स्वामीच माहीम भट्टांना विचारतात कैसे आपरी निर्गमू झाला, कैसे आपरी निर्गमू झाला. उकडून गेल्यापासून पहिली भेट म्हणायचं अनुसरल्यावर हो तिथे स्वामींनी बोलावून घेतलं. माहीम भट्ट परमेश्वरपूरला जाऊन अनुसरले, अनुसरणानंतरची पहिली भेट.
स्वामी म्हणतात कैसे या परी निर्गमू झाला, म्हणजे घरून तुम्ही कसे निघते झाले, कसं काय सोडलं तुम्ही घर. जी जी भावेची बारसी तेरसू झाला. मग ते सांगतात की ज्येष्ठ महिन्यात जी चतुर्थी येते त्या बारशीला तेरसू झाला, म्हणजे सकाळी बारस झालं त्याच दिवशी थोड्या नंतर तेरशी झाली. मग पारणे करून अवकाशाशी गेला, पारण केलं आणि बाहेर प्रातविधीसाठी गेलो. तेव्हा अवकाशा बैसून मृतिका घेऊन गंगेशी गेला. प्रातविधी झाला आणि मातीत एक छोटा ढेकळ हातामध्ये घेतला आणि गंगेला जाऊन हात धुवायचा होता तिकडे गेले. स्वच्छ करून निघाला तो विचारू लागला. मग मनामध्ये विचार आला, सर्वज्ञे म्हणितले अनुसरावे. स्वामी हे सांगितलं की काय करावं लागतं, अनुसरावं लागतं, नाही अनुसरलं तर गेला वयाला. म्हणजे अनुसरावे ते काही पण अनुसरायचं कधी कधी अनुसरायचं विचार करतात. काय शेवटी शेवटी जाऊ मार्गामध्ये जोपर्यंत व्यवस्थित आहोत तोपर्यंत ठीक आहे, मग जाऊ. एक म्हणजे म्हणतो इतकं लवकर काय, दुसरं म्हणतो जायचंच नाही. म्हणजे व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. पण माहीम भट्ट म्हणतात स्वामीने ते सांगितलं की अनुसरल्याशिवाय काय होत नाही, प्राप्ती नाही. अनुसरल्याशिवाय मोक्ष, तेच प्राप्ती मोक्ष. पण अनुसरल्याशिवाय आपण देवाचे खरे अर्थाने होत नाही. खरं खरं कधी होत, स्वामी म्हणतात बाई देव काही गुरुवाचा कुणाचा आहे, अनुसरले याचा देव. नाही अनुसरलं तर काय होतंय, प्रमादी अशी आपल्यावरती लेबल लागतं. या सृष्टीचे तुम्ही प्रमादी आहात अशा लेबल आपल्यावरती लाग, आणि अनुसरलो की लगेच तुम्ही ईश्वर अजय राजकुमार आहात. लगेच पती सुधारण्यासारखी आपली पाठी बदलून जाते. त्याचे नव्हतं का कपाळावरती विधीने राहिलं होतं, ते पाचव्या दिवशी ती सटवी येऊन घेतली की सुदामाने भीक मागावे. स्वामीने पलटून टाकलं होतं, न भीक माग, फक्त न शब्द टाकला, न भीक मागावे. देवाचं झालं की सगळं काही कर्मा पाठीमाग तुम्ही किती वाईट कर्म केलेत ते सर्व कर्माचा नाश होतो एका क्षणार्धात तुम्ही अनुसरले की. जे काही केलं असेल ते ज्या दिवशी आपण देवाचे झालो अनुसरण स्वीकारात पडलं त्या दिवशी अनुसरले याचे अगांतुक कुंठे अनारब्ध शुंके. सृष्टीच्या सृष्टीचे जे काही मागचे कर्म असतील तुम्ही या सृष्टीत आगंतुक त्या सृष्टीत आला हे सगळे काय होतात, या कर्माची त्रिविधता लगेच होती अनुसरल्याबरोबर. फक्त प्रारब्धाचा काही जे भोग असेल तेवढा भोगावा लागतो. असं सगळं स्वामी सांगत होते. विषय होता काय आपला की अनुसरावे ते कैपा, म्हणजे वरी खा एका अनुसरो, म्हणजे एका वर्षाने घेऊ ठरलं. अवघे याची व्यवस्था करू, काय करायचं म्हटले, अवघे याची व्यवस्था करू. म्हणजे सगळ्याची व्यवस्था करू, घरच्यांची मुलाबाळाची पती पत्नीची, आणि मग अनुसरू. मग अनुसरो आण काही, ठीक आहे म्हणजे आता आपण असंच करू, घरी जाऊ अनुसरू. मग म्हणजे तवरी देह गेले तर काही, पण घरी गेलो एका वर्षामध्ये सगळ्याची व्यवस्था लावता लावता आपण जर मग काय करायचं. तुम्हाला मी काल सांगितलं आपल्या जिज्ञासक परिवारातल्या ज्या ताई होत्या त्या त्यांचे मिस्टर अनुसरलेले होते 5-7 वर्षापासून आणि त्यांना सुद्धा म्हणजे फार धार्मिक प्रवृत्तीच्या होत्या, त्यांनाही अनुसरायचं होतं. पण काय झालं, झाला कोरोना, अनुसरायचं गेल्या म्हणजे गेल्या, त्या कालच गेल्या, देवदर्शनच गेल्या. म्हणजे असं होतं.
बरोबर आहे मॅडम भट्टाचं. मग तो वरे देह गेले तर काय, एका वर्षामध्ये त्यांची व्यवस्था लावता लावता मरून गेलो तर मग काय करायचं. मग तरी मासा सहा अनुसरू, म्हणजे 6 तास करू आपण 6 महिन्यांनी अनुसरू. आण काही अवघ्याची व्यवस्था करू आणि निघू आण काही. म्हणजे तवरी देह गेले तर काही, 6 महिन्याची गॅरंटी कोणी सांगितली, आपण 6 महिने जगणारच आहेत म्हणून. तरी मासा सहा अनुसरू आण काही अवघ्याची व्यवस्था करू आणि निघू आण काही. म्हणजे 6 महिन्यामध्ये खोल सगळ्याची व्यवस्था लावू मग निघू. मग अनुसरू तरी तवरी देह गेले तर काही, काय गॅरंटी मग कशी. मग मग तर काही अडचण नसती ना 3 महिन्यांनी. मग काय म्हणजे मग 3 महिने 6 महिन्यांनी काही अडचण नाही आपल्याला, ठीक आहे. पण तवरी देह गेले तर काही, काय गॅरंटी 6 महिन्यात बी मरून गेलो तर. तर मासा आधी अनुसरो आण काही, मासा ती अनुसरो आण काही. किती महिन्यावर आले, 3 आधी काय विचार केलता 1 वर्ष. मग 6 महिन्यावर आता किती महिने आले, 3 महिने. मग वावघियाची व्यवस्था करू मग अनुसरो आण काही. मग म्हणजे 3 महिन्या सगळ्याची व्यवस्था करू मग अनुसरू. मग तर काय अडचण नाही. तव देह गेले तर काही, पण 3 महिन्यात जर देह गेला तर राहून जाईल अनुसरायचं. तरी मासा एका अनुसरो आण काही, असं करू म्हणजे आता निश्चित करू आपण 1 महिन्याच अनुसरू. काही घरी घालू मग निघो आण काही. घरच्या लोकांना काही धान्य वगैरे सामुग्री त्यांची व्यवस्था 1 महिन्यात लावून देऊ आणि अनुसरू. तवरी देह गेले तर काही, पण 1 महिन्यात बी काय गॅरंटी. इथं उद्याचा उजडतो का नाही याची सुद्धा गॅरंटी नाही आहे ना. तरी काही मग आता असं करू, अरे 8 दिवसा अनुसरो आण काही. तरी पाखा एका अनुसरो आण काही. मग म्हणे असं करू 15 दिवसांनी अनुसरू, घरी जाऊ 15 दिवसांनी. 15 दिवसात सगळं करू आणि 15 दिवसांनी अनुसरू. म्हणजे वर्षाचे 6 महिन्यावर आले, 6 महिन्याचे 3 महिन्यावर आले, 3 महिन्याचे 1 महिन्यावर आले, 1 महिन्याचे 15 दिवसावर आले. तवरी देह गेले तर काही, पण काय गॅरंटी 15 दिवस तरी जगू आपण म्हणून. तरी 8 दिवसा अनुसरो आणि काही, म्हणजे काय 8 दिवसांनी. तवरी देह गेले तर काही, तोपर्यंत देह गेला तर किती विचार केला. तरी दिसा एका अनुसरू, म्हणजे घरी जाऊ 1 दिवसात सगळं हे करू लगेच मिळू मग अनुसरू. तरी दिसू कोणे देखिला असे. अरे मग दिवस कुणी पाहिला उद्याचा, 1 वर्षाच्या 1 दिवसावर आले. तरी घराशी जाओ काही हाती देव, अवघ्याची व्यवस्था विषय व्यवस्था करू मग निघो. मग म्हणजे असं करू 1 दिवसासाठी घरी जाऊ, अवघ्यांना व्यवस्था करू, विषय व्यवस्था करू, म्हणजे सगळ्यांना समजून सांगू की मला अनुसरायचं आहे, मी जाणार आहे, असं करू विषय व्यवस्था करून मग निघो. आण काही तव उनी वासना उमरडली तरी काही. म्हणजे उनी वासना उमरडली, मग घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर उनी वासना उमरडली. म्हणजे आता ज्या स्थितीमध्ये आपण आहोत आपल्याला अनुसरायचंय म्हणून हा ही वासना घरी गेल्यानंतर असं असतं ते काही ठिकाण माणसाचे की ते माणसाला इच्छा पालट करतात. पण मी जर घरी गेलो आणि माझी जर वासना परतली की न अनुसरावं अशी इच्छा झाली, फिरली माझी वासना, मग काय करायचं. म्हणजे मी तर म्हणते चरित्र आपल्या ह्याच्यातलं चरित्रातले महिम भट्टा इतका विचार कोणीच पसंत केला. भट्टवास आहेत ना, भट्टवासांनी केला. तो भट्टवास 6 वेळा 6 भेटीत आले आणि येत जात राहिले आणि 6 भेटीत त्यांना बोध झालाच होता. 6 भेटीत ते अनुसरलेच, पण तिथे असंच आहे. पण तिथं इतका विचार नाही आहे आचार्यांचा. आबाई सर म्हणजे घ्या पोते आले माघारी, सर म्हणजे बघा काय करायचंय ते.
सांगा तो दूरी जात असेल तोवर तोपर्यंत आचार्यांनी विचार केला बिन लगेच घ्यावा के पोपर्यंत अनुसरले. नाही भट्टने किती विचार केलेला आहे की सर्वसामान्य माणसाला आपण सुद्धा अशा संभ्रमात आहोत, कितीतरी लोक असे आहेत असे घ्यायचे आम्हाला, आम्ही नाही कुठं म्हणतो घेणार आहेत आम्ही, पण माई भट्टासारखा विचार नाही कोणी करणार. एका वर्षाचं एका दिवसावर कोण येईल, एका दिवसावर नाही बघा आता तुम्ही पुढं. आण काही तरी गंगेशी जाओ शौचाच मन करू आणि तैसीची निघो. म्हणे जाऊ गंगेला, हा तर ध्येय काय बरं का, गंगेला जाऊ शौच करू आणि मग निघू. तर गंगेशी जाता मार्गी सरपू लागला ते विरी काही करू. पण गंगेवर जाताना जर रस्त्याने एखादा साप भेटला तो चावलाच मग काय करायचं. मग हातीची वृत्तिका सांडिली, हातातली माती टाकून दिली. गोसावी यांची आठाया यावे तरी सासऱ्या हाती असो न लाहो. मग म्हणे स्वामी पशी यावं, स्वामी गंगातीराला माहीम भट्ट गंगातीरचेच आहे. भामाठान बादाठान त्याच्या थोडं पुढे गेलो आपण की हमरापूर आणि चांद हे वांजरगाव लागतं. आठवत स्थान आलं होतं गंगेच्या पलीकडचा काठ, म्हणजे डोमेग्रामचा हा काठ इकडच्या काठावरती आणि आपल्याला जायचं पलीकडच्या काठाने. आपण पलीकडे गेलो की भामाठाण लागतं, बादाठाण लागतं, हमरापूर लागतं, वांजरगाव लागतं, सावखेडगंगा लागतं. हे पाच गाव, चार पाच गाव एका लाईनीमध्ये आहेत. आणि मग तिथं जवळ माहीम भट्टाचं गाव आहे. कोणत्या गावचे माहीम भट्ट? सराळेकर माहीम भट्ट म्हणतात ते माहीम भट्ट. सराळे तिथंच ते आजही आहे बरं का, सराला गाव आजही आहे तिथलं माहीम भट्टाचं गाव सराला तिथले आहेत. मग म्हणे इकडे जर आपण जवळ स्वामींचे आलो तर काय होईल. म्हणे सासुरे या हाती असो लाहो, म्हणे सासरवाडीचे लोक नाही जगू द्यायचे. तव ब्राह्मणे एके म्हणे तले मृतिका का सांडिली. तेवढ्या मध्ये कुणी तरी बघितलं हातातली माती टाकून दिलेली. काव म्हणे तुम्ही माती का बरं सोडून दिली हातातली, का असं केलं. ना ढाळीत असे, ढाळीत असे म्हणजे नष्ट करीत असे. अहो नष्ट करतोय म्हणे मी काय, वय कमी करत आहे. अर्थात माती म्हणजे प्रपंच, माती म्हणजे काय आहे प्रपंच, नातेवाईक धन संपत्ती हे काय आहे माणसाच्या ऊर्ध्वक्रियेच्या निश्चयाला फिरवणारे आहेत. काय आहे माती समान नाही 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 प्रपंच आणि धनसंपत्ती आणि नातेवाईक हे ऊर्ध्वरूप तुम्ही ऊर्ध्व होत चालले ना तर तुम्हाला फिरवतात हे, जाऊ देत नाही. हा प्रपंच झालं, माणसं झाले, नातेवाईक झाले, काय करतात हे हा फिरवतात. म्हणून ते काय म्हणतात ढाळीत असे म्हणजे ऊर्ध्वक्रियेच्या निश्चयाला, अर्थात त्याचे विचार परिवर्तन करते. मी ही माती सांडून दिली म्हणून मी काय केलेलं आहे, हे ढेकळासारखं विरघळणारं जीवन तो इकडं राहिलो तर असंच विरघळून जाईल पाण्याच्या बुडबुड्यासारखं. मी असं काहीतरी विचार केला पाहिजे म्हणून मी माती टाकली. मग आनंतो मुदिया धोत्राची गाठीसी बांधली. आता मात्र घरी गेले पण नाही, काय केलेलं आहे आता विचार सोडून दिला, घरी पण जायचं नाही. आणि कशाला आलते बाहेर, बरेच लोक बाहेर जातो म्हणतात आणि बाहेरच जातात. काय करणे बाहेर जातो, सकाळच्या विधीला जातो म्हणतात. आणि म्हणजे माझ्या तरी पाहण्यामध्ये माहीम आपल्या आचार्य असेच आलेले आहे आणि माहीम भट्टे तसेच आलेले आहेत. आणि भंडारेकार आहेत ना भंडारेकार, तर भंडारेकरांनी काय केलेले त्यांनी सुद्धा तसंच आहे. तात्काळ स्वामींकडे बघितलं की हे माझे सुहृद क्षण
मनात निघालेले प्रपंचाचा त्याग करून. म्हणजे हे जे ठराविक माणसं आहेत असे की ज्यांचा खरंच बोध घेण्यासारखा आहे. आता निळचरित्र जे आपण पाहतोय त्याचे निर्माते महिम भट्ट आहेत. जे आपण वाचतो ऐकतो हे आत्ता ज्यांचा आपण ऐकतोय ना जीवन चरित्र, त्या महापुरुषांनी हे चरित्र लिहिलेलं आहे. त्या आचार्य महिम भट्टांनी याचं लिखाण वाजेश्वरीनंतर केलेलं आहे. म्हणून स्वाध्याय काय म्हणतात की कशाला जायचं घरी, घरी गेल्यानंतर आपल्याला घर सोडतं का? नाही, सहजासहजी जे घर तुम्हाला सोडत नाही. आणि घराने सोडलेले माणसं जे असतात ते कसे असतात? हा, ती त्यांच्या कामाचे नसलं मग त्यांच्या काही कामाचे नाहीत मग सुटलेच सुटले, गेलं तर गेलं. असे जे असतात ना, पण हे असे असतात त्यांनी सोडलं तरी हे सोडत नाही. हा, घराने जरी सोडलं ना, जा म्हणलं तरी हे काय जात नाही. मग मात्र मग अनंतो मुदिया धोत्राची या गाठीची बांधरिया. मग महिम भट्टाने काय केलं, अनंतो कोणाकडे होता अनंतो? पण तो कशाचा मजा? दोऱ्याचा. हा, धाग्याचा पाटा सुता, पाट सुताचा होता तो. आणि हा जो अनंतो आहे ना, हा कानात घालायचा एक अलंकार आहे. जसं आताच्या पोरांच्या कानामध्ये ना बाळी वगैरे असते, तसा हा अलंकार आहे. अनंतो म्हणजे कानात घालावयाचा, किंवा गळ्यातला एखादा अनंतो नावाचा अलंकार आहे तो. अलंकार मुदिया बोटातल्या अंगठ्या, त्या धोत्राची एक गाठी सी बांधली. त्या कुठं बांधल्या का बर? अजून तर विसरले नाही ना, आता चार तशी निघाले चढाल्यावरून. त्याग करायला सुरुवात केली घरूनच. आता आम्ही तर म्हणतो घरी असल्यानंतरच त्याग करा, तेवढंच नाही खाऊन पिऊन घेऊ द्या आम्हाला. काय तिथं गेलो काय खायचं प्यायचं, संयम कसं करायचं? खेका ठेवले असतील नाही बट्टाने अंगठ्या. काय नाही काय नाही स्वामीजी, आमचं काही तसं सांगितलं नाही. घरी त्यांना काय कमी आहे? नाही नाही, त्यांना अंगठे द्यायचं काही घरच्यांना कमीच नव्हतं. श्रीमंत होते वायम भट्ट, सर्व फार संपत्ती होती आफाटींच्या घरी. अहो हल्लाच तर लोकांनी एवढा मुद्दा पाहिला. हा, आणि दुसरी गोष्ट त्याग पण. त्याग पण असं एवढ्या मुद्या बिद्या बघितल्यानंतर मन पालत माणसाचं ना. आपलं एवढा अलंकार आहेत, द्रव्य सुद्धा माणसाला फार हानकारिक असतं. मानसिके बी असतं आणि देखो दिसायला पण दृष्ट परबी काय करावं लागत, खावंच लागत. खोट त्याच्या गळ्यात येणार, त्याने सुद्धा दणके खाल्ले. मग अनंतो मुदिया धोत्राची गाठी सी बांधली. मग ते अनंतो ते गळ्यातलं त्या मुद्या वगैरे घेतल्या, धोत्राच्या गाठी मध्ये बांधल्या. मग ओळत गावाशी गेला ब्राह्मणा एकाची ओसरी सी निजेला. मग हे कोणाला सांगतात पण महिम भट्ट? स्वामींना सांगतात, भीती चव्हाणाला सांगतात की मी अशा पद्धतीने घरातून निघालो. मग मी ओळख गावला गेलो, एका ब्राह्मणाच्या ओसरीला मी काय केलं, झोपलो. बघा बर का, आता तिथं काय गादी होती, दिवाण वजा काय तुला सांगायसारखं, हो ते सांगायसारखंच नाही. असा जो परिवार थाट होता ते आज एका ब्राह्मणाच्या ओसरीला महिम भट्ट झोपले. हा खरा त्याग आहे. काय म्हणतात? हा खरा त्याग आहे. आणि हा त्याग कोणालाही करता येत नाही. पण महिम भट्ट कसे होते?
सर्व गुणी संपन्न तर होतेच, विद्वान तर होतेच, 6 शस्त्र 18 पुराण इतकं विद्वान, इतके जाणते, षडशस्त्र संपन्न वाहिमभट्ट होते, खरोखर विद्वान होते वाहिमभट्ट. परंतु आज कुठे झोपलेत? एका ब्राह्मणाच्या ओसरीला झोपलेले आहेत. मी तर म्हणते खाली सुद्धा काही उद्याची उठीला, सकाळीच उठलो म्हणजे विचारू लागला काही पा, येत तरी संबंधे असती तरी गोसावी, श्री प्रभूचा अवतार सांगितला होता. तर इथे तर संबंधी आहेत, इथले इथे संबंधियामध्ये जायचं म्हणजे चोरावर यावं लागतं. किंवा हे कधी नीतीन मला अनुसरला, सरळ सांगता नाही यायचं, अनुसरलो तरी आड येतील माझ्या. म्हणून म्हणजे स्वामीने ते श्रीप्रभूचा अवतार सांगितलेला आहे, मग आता काय करावं? विचार केला आणि जी जी मग मी परमेश्वर पुरासी निघाला. मग मी कुठं निघालो? परमेश्वर. एका ब्राह्मणाचे म्हणी तरी माझी पासोडी तुम्ही घ्या आपुली मज देया. परंतु यांच्या अंगावरचे सुद्धा कपडे कसे होते? उच्च मोलाचे कपडे यांच्या अंगावर, भरजरी रेशीम असं यांच्या अंगावरती होत. मग एका ब्राह्मण रस्त्याने भेटला, मग म्हणे का हो ही पासोडी तुम्ही घ्या आणि तुमची मला द्या. ही म्हणी तले मज हे पचे ना, म्हणजे मला लोक म्हणतील चुरली गिरली का काय कोणा, एवढी मोठी उच्च पासोडी मी घालू कशी, मला ही पचणार नाही म्हणे. आणि मी काय म्हणू, म्हणजे मी काय सांगू? मग ना सराले काळे माई दिदली आईसे म्हणावे. मग म्हणजे मी त्याला सांगितलं की तुम्हाला कुणी विचारलं तुम्ही काय सांगायचं, की ही मला सराले काळ माई भट्टाने दिलेली आहे. मग तुम्हाला कुणी काय म्हणणार? नेहमी प्रसिद्ध होती मी त्या काळची. मग मी आपुली बंदिष्ट पासोडी तयासी दिदली. बंदिष्ट म्हणजे थोडी लालसर रंगाची असं म्हणतात बरं का, की त्या पासोडीला काय होतं? सोन्याच्या टिकल्या होत्या. काय होत त्या काठावरती अशी सोन्याचे तितके तितके अशा स्पार्कल सबायांच्या साडीला, तसं प्रकार त्या सोनं होत्या, सोन्याच्या टिकल्या होत्या त्याच्यावरती. बरोबर आहे, त्याला कशी पचन बिचाराला, घेणाऱ्याला पण नाही ना. परंतु माईन भट्टाने मात्र ती पासोडी दिली. त्याची मी घेतली, त्याची पासोडी माईन भट्टाने घेतली. ते दिसी चतुर्दशी, त्या दिवशी चतुर्दशी होती. मग धोत्र काढवली झुळी केली, धोत्र फाडवली झुळी केली. मग ते धोतर फाडलं जे त्या ब्राह्मणाकडून घेतलं होतं, ते त्याचा थोडासा तुकडा फाडला, त्याची झुळी घेतली तयार. आणि तैसे भावेचा चतुर्दशी एकी गावी भिक्षा केली, ते एकी बाईला थाळा वाढिले होते. तैसेची आणोनी भिक्षा घातली. मग म्हणे चतुर्दशी होती, एका घरी भिक्षेला गेलो तरी एका बाईंनी काय केलेलं होतं? थाळा वाढिले होते. थाळा वाढिले होते म्हणजे पूर्ण ताट भरलेलं होते, व्यवस्थित जेवलेलं, तेच जेवायसाठी घेतलेलं तेच माईन भट्टांना दिलं. तैसेची आणोनी भिक्षा घातली, ताट ठाणवे अडली, तिन्ही ठाये नाही तुलेची. पदार्थ सर्व आले, फक्त काय नव्हतं? तर ताट. ताट म्हणजे ताट भाज्याचं ताट, किंवा नाही ताट पण जे होत ना ते ताटाचा ताटात प्रकार असतात, काही रुपयाचा असं किंवा पॉलिश असं. पहिले थाळे होते मोठाले मोठाले थाळे, हा काशाचे थाळे होते जेवायसाठी उच्च लोकांच्या इथं. म्हणजे तसं फक्त ताट नव्हता, ठाणवई श्रेष्ठ पुरुष जेवत असताना काय करतात, त्यांच्याजवळ खाली चौरंग असतो आणि तिथं तिवई असते, त्या तिवईवरती समई लावतात, दिवा लावतात, दोन बाजूनी दोन दिवे असतात, मग ते जेवतात. अशी पद्धत. ताट ठाणवे आणि पाट या तीन गोष्टी नव्हत्या, बाकी एकटीनी ठाये अडणी. अडणी एक आहे, अडणी म्हणजे लाकडीची बैला खाली ठेवायचं वटकन असतं,
जुन्या लोकांची तू वटकन होते बघा, ते खंगोल हाय बघा होत बघा, देवरा मामाचे तू वटकन असलं ते लाकडा एका साईडनी उतार असतो खालत, किंवा मग ते दिवा लावायसाठी पण असतात प्रकार. अशी जी आज्ञी आहे ह्या तीन गोष्टी नव्हत्या. ये रावघेची भिक्षेशी आले सगळं भिक्षेला आलं, मग गंगेशी गेला भोजन करू बैसला, गंगेला गेले आणि जेवण करायला बसले. तव धोत्राचा वासू आणि भिक्षान्न आयसी घृणा उपजली, पण झालं काय? सगळे पदार्थ आले होते, ताट पाच थाट नव्हता एवढंच फक्त, परंतु ज्या झुळीमध्ये भिक्षा मागितली होती त्या धोत्राचा वास आला त्या कपड्याचा. पदार्थ तर आहेत परंतु घृणा उत्पन्न झाली या कपड्याचा वास या पदार्थाला लागलेला आहे म्हणून खाऊच वाटलं. घृणा उपन्नली देव मले खाल्लेलं उलटी झाली. ये मग ये अन्न पाणी तू लोटले, बाकीचं अन्न सगळं गंगेला सोडून दिलं. मग घरा जावयाचे विचारिले, म्हणजे आपल्याला काय जमतंय का? आपल्याला जमतंय का हे समजणार नाही आपल्याला. जर आपण जर जेवू शकत नाही, भिक्षा मागून भिक्षेचे पदार्थ खाऊ शकत नाही, काय होतंय आपल्या ज्याने चला घरी. तव दुःख वाटले, पण म्हणते नाही घरी कशाला जायचो, हे एक दिवस होईल आपल्याला असं नाही खाऊ वाटायचं एखाद दिवशी भिक्षेचं अन्न. थोडस दुःख वाटलं मनामध्ये की आपण किती अनाधिकारी आहोत, ज्याला भिक्षेचं अन्न खाता येत नाही तो अनाधिकारी आहे. बरोबर आहे का ना? हा, तर माईन भट्ट तसे नव्हते, ते म्हणतात दुःख वाटलं मनामध्ये आणि हे महत्वाचं आहे, दुःख वाटलं पाहिजे. यावरी सर्वज्ञे म्हणितले, यावर स्वामी आमचे म्हणतात जाणते या विखो सुखाते निधी. बरोबर आहे, तुम्ही कोण आहात? जाणकार आहात. अरे जाणत जो जाणकार आहे, जो ज्ञानी आहे, जो म्हणतो ना मला कळत नाही का, कोणी पण म्हणतो मला कळत नाही का, पण म्हणजे प्रत्येक जण कसं आहे बरं, जाणकारच आहे ना. असं एखादा म्हणलं पाहिजे, नाही ना मला ही गोष्ट कळतच नाही, आपल्याला त्याचं ज्ञानच नाहीये असं दाखवून द्या मला एखादा. हा ब्रह्मविद्या जाणत नाही असं म्हणून सांग तुम्ही, आपल्याला त्याचा अभ्यास नाही. या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःला कधी असं समजू सांग का आपण कमीच नाही, तिथं आपले कॉलर नसते तरी कॉलर टाईप होते. स्वामी म्हणतात जाणते या विखो सुखाते निधी, जाणकाराला कधीच विषय सुखामध्ये मान वाटत नाही. मग तो सगळ्याच आला, खरोखर विषय नाही तर घर प्रपंच म्हणजे एक विखोच आहे, तर तो कधी सुखाला देणार आहे का आपल्याला? कधीच नाहीये. बरोबर आहे तुमचं म्हटलं. माईम बट्टी मरी तरी जी जी ते अवघा दिसी उपवासूची पडिला, त्या दिवशी जेवणच नाही म्हटले. मग एरे दिवशी उदयाची उठिला विचारू लागला, दुसऱ्या दिवशी उठले विचार केला म्हणे काही पा अन्ने विंतरी देह नाही अंधेही विंतरी धर्म नाही, म्हणे अन्न घेतल्याशिवाय देह चालत नाही, आणि देह चांगला असेल तर धर्म आचरता येतो. जर अन्नच नाही केलं तर देह चालणार नाही, आणि देह चालला तर धर्म करता येणार नाही आपल्याला. मग तरी ये सृष्टी अनुसरो, मग पुढील सृष्टी अनुसरो आण काही सृष्टी अनुसरो. हा हा, काही दे तरी देहे विंतरी धर्म नाही तरी ये सृष्टी ननुसरो, मग पुढील सृष्टी अनुसरो आण काही. मग जाऊ द्या म्हणजे आता या सृष्टीमध्ये काय अनुसरायचं नाही, मग कुठल्या सृष्टीत अनुसरायचं? मग पुढील सृष्टी अनुसरो आण काही, पुढच्या सृष्टीत अनुसरू. कुठल्या? पुढच्या सृष्टीत अनुसरू. तरी पुढील सृष्टी अनुसरण हे काही से यादव, पण पुढच्या सृष्टीमध्ये आपण अनुसरू हे कशावरून? आजचा जन आजची घडी चालली आणि पुढचं कोणी बघितलंय? तरी ईश्वरे म्हणितले अनुसरावे, तर अनुसरावेची देवाने सांगितलं ना अनुसरायचं, आता अनुसरायचं. तरी देह जावे भावे राहो, मग हे देह गेलं काय राहिलं काय?
बघा बरं का, घर सोडलं त्याच दिवशी खरं अनुसरण आहे. पुढे विचार बदलले थोडेफार, परंतु अनुसरणाचा एक विचार घरूनच आहे. माईम भट्टांचा पुढे विचारामध्ये बदल झाला तरी सुद्धा त्या विचारावरती परत आले. आता मात्र देहाचाही विचार नाही केला, मेलो तरी गेलो. मग एकी गावी रिक्षा केली, असा विचार कोणी एका गावाला रिक्षा केली. गंगेशी जेविला, गंगेशी गेला जेऊ बसला तो घासू भरी पोटी रिगाला. गंगेला गेले जेवायला बसले तर घास बस भुकला जात काही जात झोपे काय म्हणतात ना भुकेला कोंडा झोपेला दोंडा. माणित निया म्हणितले घासू भरी पोटी पडिला आता म्या माई जिंकले. घासभर गेला म्हणजे काय झालं, आपण आपली पाठ आपणच कधी कधी कोण थोपटणार आहे धर्म कुणी पाठ थोपटत नाही किती करा तरी तुम्ही. म्हणून मग बाहेर पडली, म्हणून मग काय केलं म्हणे म्या बाही किंवा बरोबर आहे एक घास मी खाऊ शकलो, आज मला घोडा उत्पन्न नाही झाली ना बस होईल हळू 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 दोन घासावर येईल चार घास दमादमाने येईल ना पूर्ण आराग वाटते. दुसरे दिवशी दोन्ही घास पोटी पडले, तिसरे दिवशी तिन्ही घास पोटी पडिले. हळूहळू पाहून आरावरी आलो, हळूहळू पाहून भाकरीवरती आले थोडक्यात. रिद्धपूर पावला तो हराशी आले. परमेश्वरपूरला पोहोचेपर्यंत संपूर्ण हरावरती वाईम भट्ट आले. सर्वज्ञे म्हणितले म्हणतात बरोबर आहे. परिच्छेदी प्रवर्ते या पुरुषाची सकळी निरोध मेनो कोल निरपुणी फिडी. तुम्ही परिच्छेद केला त्याच दिवसापासून तुम्ही जो संयम केलेला आहे आणि मग अशा संयमित पुरुषाला जो काही होणारा निरोध आहे ते नेनो म्हणजे न जाणो कोणची निरपुणी फिडी. परमेश्वरी तर सहाय्य करतात तिथे घृणा उत्पन्न न होऊ देणे, विचार बदलणे, या गोष्टीचं सगळं परमेश्वराने काय केलेलं आहे. नेनो कोणची निरपुणी फिडी. पुरुष प्रयत्नी दैवाची सहाय्य. आणि पुरुषाने प्रयत्न केला तर पुढे सहाय्य कोण करत बघा बरं का ना. आपण काय करतो पुढचं कसं पुढचं कसं होईल याच्यामुळे आपण परमेश्वर सहाय्य करणार आहेत ना तुम्हाला. याचा अर्थ काय, आपला देवावरती विश्वास नाही. तुम्ही जर तुमचा विचार करताय ना देवावर विश्वास नाहीये. स्वामी समजा तुम्ही फक्त परमेश्वरने काय केलेलं आहे की प्रयत्न ही बाजू जीवाकडे ठेवलेली आहे, तर तुला काय करायचंय ते. आणि इथंच माणूस कमी पडतोय, तो प्रयत्नच करत नाहीये. पुढचं तर परमेश्वर करतायत सर्व. पुरुष प्रयत्नी देवाचे सहाय्य. मार्गी प्रवर्तनिया पुरुषा अनुकुळा प्रतिकुळा उदासा देवता होती. आणि जो या मार्गावरती प्रवृत्त झाला अनुसरण मार्गावरती त्याला परमेश्वर काय करतात, देवता सुद्धा अनुकूल प्रतिकूळ उदास त्याच्या विषयी त्या सुद्धा होतात. एवढंच नाही तर देशकाळ वर्तमानाची सहाय्याची त्याला देशकाळ वर्तमानाचं सुद्धा सहाय्य वर्तक. अशा प्रकारे आत्ता शिक माईम भट्टाने परमेश्वरपूरला जाईपर्यंत मी पाहुणारावरती आलो इथपर्यंत सांगितलेलं आहे. दंडवत हूँ.